लोणार सिंदखेड तालुक्यातील कोणाटी येथील शेतकऱ्यांनी बोगस भेंडीच्या बियाण्यांनी पुरवणाऱ्या नाथ सीड्स व सनग्रो कंपनी विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे ही तक्रार करून कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. तर सध्याच्या जमिनीमध्ये जास्त खत असल्यामुळे किंवा याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झालेली आहे आणि भेंड्या लागणं सुरू झालेल्या आहेत, पण या स्टेजमध्ये सुरू झालेल्या आहेत. तर आता पुढच्या 10 दिवसामध्ये याला पुन्हा तोडा येणं सुरू होऊन जाईल. म्हणजे जिथे जिथे आपण त्या लॉटचं बियाणं दिलेलं आहे ते चेक करून त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांना काय त्यांच्या पिकाची कशी वाढ झालेली आहे किंवा त्यांचा हा प्रॉब्लेम आहे की नाही ते बघितल्यानंतर आपण याच्यावर सांगू शकेल. चौथ्या महिन्याच्या 26 तारखेला भेंडी आणली होती जालन्यामधून आपण गायत्री सिडस कोण ते 27 लावगण केली. आतापर्यंत एकही भेंडी नाही दिली. किती दिवस झाले? आता 75 दिवस झाले. किती दिवसाची व्हरायटी म्हणून सांगितली होती? 35 दिवसाची. माल कधी लागेल म्हणून सांगितलं? 35 दिवसात माल येईल म्हणून. आता किती दिवस झाले व्हरायटी तुमच्या? 75 दिवस. माल लागला नाही? एकही बोल नाही. काय अडचण काय आता याची? अडचण काय, कंपनीने आपले पैसे भरून द्यावा. तुम्ही कोणाकोणाकडे तक्रार केली? कृषी अधिकाऱ्याकडे गेली, जिल्हा परिषद पंचायत समितीला. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांची काय आता आलेले येते येतो मला बोलतात ते नसते. शास्त्रज्ञ म्हणून कृषी संशोधन केंद्रामध्ये काम करतोय. आज या ठिकाणी आपण भेंडीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि भेंडीची जर आपण वाढ पाहिली तर खूप चांगल्यापैकी भेंडीची वाढ आहे, परंतु त्याला एकही भेंडी या ठिकाणी लागलेली नाही आहे. आणि म्हणून मग हे कंपनीच्या मंडळीने या बाबतीमध्ये त्यांचे जे कोणी ब्रीडर असतील त्यांना याची कल्पना द्यावी, तक्रार द्यावी. आणि कुठं त्याच्या जर्मप्लाझममध्ये तुमच्या हॅबिट्समध्ये प्रॉब्लेम दिसतोय, इतके दिवस 75 दिवस जवळपास झालेले असताना सुद्धा अजूनही एकही भेंडी लागत नाही, त्या अर्थी त्या वाणामध्ये दोष आहे असं सध्या तरी दिसतंय. तरी कंपनीच्या मंडळीनं वरिष्ठांना कळवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं. प्रतिनिधी जयमूल अभियुद्दीनसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज